विद्यार्थ्यांनो माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता नववीतला गणित विषयातला धडा क्रमांक दोन वास्तव संख्या याचा सातवा भाग या भागात आपण सोडवणार आहोत सराव संच तर चला सराव संचा मधील प्रश्न काय काय त्याची उत्तरे कशी शोधली कशी काढली ते आपण पाहूया सराव संच दोन दशांश तीन पहिला प्रश्न आहे पुढील कर्णींच्या कोटी सांगा म्हणजे आपल्याकडे कर्णी आहेत त्या कर्णींच्या कोटी संघाच्या तर इथे पहिल्याच प्रश्न आपल्याला कळते की इथे कर्णीची कोटी आहे तीन तर ती तीन लिहिली परंतु इथे बघा इथे वर्गमुळात बारा आहे तर इथे कोटी किती आहे ते आपण काढू शकतो कसे तर पहा इथे फक्त वर्गमूळ आहे याचा अर्थ याची संख्या आहे दोन मग याची कोटी लिहिली दोन इथे आपल्याला चार ही संख्या दिली आहे म्हणजेच याची कोटी आहे चार इथे पहा इथे वर्गमुळात एकोणचाळीस आहे तर वर्गमूळ म्हणजेच दोन दोनची कोटी आणि सगळ्यात शेवटी तीन तीन श्रेय वर्गमूळ म्हणजे इथे काय तीन ही कोटी आली ते इतके सोपे आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे प्रश्न क्रमांक दुसरा पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा पहिला प्रश्न आहे वर्गमुळात तिसऱ्या वर्गमुळात एक्कावन्न नंतर चौथ्या वर्गमुळात सोळा पाचव्या वर्गमुळात अठ्याऐंशी दोनशे छप्पन वर्गमुळात नंतर चौसष्ट तिसऱ्या वर्गमूळ आणि वर्गमुळात बावीसशे सात ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये कुठली संख्या करणी संख्या आहे ते पण बघू तर एक तीन आणि सहा ही तर करणी संख्या आहे कारण करणीस्त संख्या धनपरिमय आहेत व करणींची कोटी एन ही एक पेक्षा जास्त आहे आता करणी नसलेल्या संख्या आहेत दोन चार सहा ही दोन ही चार आणि ही सहा आता का नाही याचे उत्तर आपण शोधूया तर पहा चौथ्या वर्ग मुळात सोळा म्हणजे काय सोळाचा एकछेद चौथा घात आता हा खरं तर सोळा हा दोनाचा चौथा घात आहे आता घाताचा घात हा खरं एक दुसऱ्यांचा गुणाकार असतो मग चार गुणिलशे चार हे गेले म्हणजे दोनाचा एकच घात उरला म्हणजे दोन दोन ही परिमेय संख्या आहे मूळ ही करणी संख्या नाही आता वर्गमुळात दोनशे छप्पन वर्गमुळ्या दोनशे छप्पन ही खरं आपण लगे कसे लिहू शकतो दोनशे छप्पनच्या घातात दोन आणि दोनशे छप्पन हा खरं तर सोळाचा वर्ग आहे तर दोन घाताचा घात हा गुणाकार असतो म्हणजे दोन गुणिल एकशे दोन उरले एकच म्हणजे सोळाचा पहिला घात म्हणजे सोळाच तर सोळा ही परिमेय संख्या आहे त्यामुळे ही करणी संख्या नाही आणि सगळ्यात शेवटी तिसऱ्या मुळात चौसष्ट म्हणजेच एकशे तीन चौसष्टच्या घातात लिहिले आता चौसष्ट हा करत चाराचा घणा आहे आणि घाताचा घात हा कोण गुणाकार होतो चारच्या घातात तीन आहे तीनच्या घातात पुन्हा एकशे तीन म्हणजे तीन गुणिल एकशे तीन झाले एकच मय उरले चार याचा अर्थ काय चार ही परिमेय संख्या आहे त्याच्यामुळे ही करणी संख्या नाहीये तिसरा प्रश्न खालील जोड्यांपैकी कोणत्या कर्णींच्या सजातीय व कोणत्या विजातीय ओळखा तर पहिला प्रश्न आहे वर्गमुळात बावन आणि दुसरा आहे पाच वर्गमुळात तेरा तर चला सुरू करूया हर एक प्रश्नाचं उत्तर सोडवायला आता दोन कर्णी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते तसेच कर्णी संख्याही समान असावी लागते तर पहा आपल्या इथे सजातीय कर्णीच्या जोड्या भेटल्यात एक तीन चार कशा काय ते आपण शोधू आता पहिले वर्गमुळात बावन्न वर्गमुळात बावन आपण कसे लिहितो तेरा गुणिले चार वर्गमुळात तेरा गुणिले चार तर दोघांचे वर्गमळ वेगळे केले तर वर्गमुळात तेरा गुणिले वर्गमुळात चार लिहिले आणि चाराचा का चार हा खरं तर दोनाचा वर्ग आहे तर वर्गमुळात दोनाचा वर्ग खरं तर दोनच उरतो म्हणून आपण लिहिले दोन वर्गमुळात तेरा आता दोन वर्गमुळात तेरा व पाच वर्गमुळात तेरा या सजातीय कर्णी आहेत आता तिसरा चार वर्गमुळात अठरा तर आपण काय करायचंय अठराचे फोड केली तर फोड केल्यानंतर काय भेटले नऊ गुणिल दोन आणि नऊ दो हा खरं तर तीनाचा वर्ग आहे म्हणजे वर्गमुळात तीनाचा वर्ग म्हणजे तीना तीन आले याचा अर्थ काय चार, का चार गुणिले तीन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच बारा वर्गमुळात दोन तर वर्ग वर्ग बारा वर्गमुळात दोन लिहा किंवा सात वर्गमुळात दोन लिहा ह्या सजा तीच करणी आहेत चौथा एकोणीस वर्गमुळात बारा आता बारा आपण लिहू शकतो चार गुणिल तीन आणि चार अखर दोनाचा वर्ग आहे म्हणजे दोन आपण बाहेर काढला तर एकोणीस गुण दोन आले अडोतीस आणि अडोतीस वर्गमुळा तीन हे आपले उत्तर भेटले आता यामध्ये अडोतीस वर्गमुळा तीन व सहा वर्गमुळ्या तीन ह्या सजातीय करणी आहेत आता विजातीय करणींच्या जोड्या म्हणजे दोन पाचवी आणि सहावी प्रश्नातली दुसरा पाचवा आणि सहावा हे खरं तर विजातीय करण्याच्या आहेत आता कशा ते बघा वर्गमुळात अडुसष्ट दिलेत तर आपण कसे लिहितो वर्गमुळात चार गुणिले सतरा चारचा खरं तर चार हा खरं तर दोनाचा वर्ग आहे तर वर्गमुळात दोन आपण दोन बाहेर लिहू शकतो वर्गाच्या तर वर्गमुळ्याच्या बाहेर दोन लागले तर वर्गमुळात सतरा उरतात तर दोन वर्गमुळात सतरा व पाच वर्गमुळात तीन ही विजातीय करणीची जोडी आहे कारण कोटी समान असली तरी संख्या भिन्न भिन्न आहेत कोटी म्हणजे आपल्या इथे किती वर्गमुळं आहे ते परंतु कर्णी संख्या सतरा आहे आणि इथे तीन आहे आता पाच वर्गमुळात बावीस आणि सात वर्गमुळात तेहतीस ही विजातीय करणीची जोडी आहे कारण कोटी समान असली तरी करणी संख्या भिन्न भिन्न आहेत म्हणजे बावीस आणि तेहतीस आता वर्गमुळात पंचाहत्तर आपण कसे लिहितो वर्गमुळ्यात पंचवीस तीन आणि पंचवीस अग्रता पाच वर्ग आहे म्हणून आपण लिहितो पाच वर्गमुळ्या तीन आता पाच वर्गमुळात पाच आणि पाच वर्गमुळ्या तीन ही विजयातीय करणीची जुडी आहे कारण कोटी संख्या समान आहे तरी करणीची संख्या आपली भिन्न, भिन्न भिन्न भेटली चौथा खालील कर्णींना सोपे रूप द्या म्हणजे वर्गमुळात सत्तावीस आहे पन्नास आहेत दोनशे पन्नास आहेत एकशे बारा आणि एकशे अडुसष्ट आहेत एक एक करून आपण सोडूया पहिला प्रश्न वर्गमुळात सत्तावीस आहे तर त्याला आपण कसे लिहितो वर्गमुळात नऊ गुणिले तीन आता तीनाचा वर्ग हा नऊ येतो म्हणून आपण तीन बाजूला काढू शकतो वर्गमुळ्याच्या मग आपण काय लिहिले तीन वर्गमुळात तीन तर लिहिताना आधी पहिले त्यांची फोड करा पुढचा आहे वर्गमुळात पन्नास तर आपण लिहू शकतो पंचवीस गुणिले दोन तर पंचवीसचे चे वर्गमुळे दुसरे घ्या आणि वर्गमुळात दोन वेगळे लिहा आता पंचवीस तर पाचचा वर्ग आहे म्हणजे वर्गमुळात पाचचा वर्ग म्हणजे काय येतो पाच आणि वर्गमुळात दोन जसे त्यानंतर अडीचशे अडीचशेचे तसेच वर्गमुळात अडीचशे म्हणजे पंचवीस गुणिल दहा लिहू शकतो मग वर्गमुळात पंचवीस वेगळे लिहा वर्गमुळात वे वर्ग दहा वेगळे लिहा आता वर्गमुळात पंचवीस म्हणजे पाचाचा वर्ग वर्गमुळात लिहिले तर उत्तर पाचच येते म्हणजे पाच वर्गमुळात दहा आपले उत्तर बनते पुढचा एकशे बारा एकशे बारा म्हणजे कसं लिहितो सोळाचा पाडा जर म्हटला तर सोळा साते एकशे बारा येतात म्हणजेच वर्गमुळात सोळा गुणिल सात लिहिले आता दोघांचे वर्गमळ वेगळे करा वर्गमुळात सोळा लिहिले गुणिल वर्गमुळात सात लिहिले आता सोळा हा खरं तर चारचा वर्ग आहे म्हणजे वर्ग मुळात चारचा वर्ग म्हणजे उत्तर आले चार तर चार गुण वर्गमुळे सात हे चार वर्ग मुळात सातापासून लिहितो सगळ्यात शेवटचा एकशे अडुसष्ट तर पहा हा कोणाच्याच पडत येत नाही म्हणून आपण त्याला दोनने किंवा चारने भागले तर आपले उत्तर आले बेचाळीस दोनने भागले असता चौऱ्याऐंशी आले असते म्हणून आपण चारने भागले तर बेचाळीस आले आता चार हे खरं तर दोनाचा वर्गमुळे आहे चार हा खरं तर दोनाचा वर्ग आहे तर वर्गमुळात दोनाचा वर्ग हा खरं तर दोन येतो आणि वर्गमुळात बनतात बेचाळीस म्हणून आपण लिहिले दोन वर्गमुळात बेचाळीस आता याची फोड करायची म्हटले तर सात गुणिल सहाच येऊ शकतात आपण सात आणि सहा ह्या दोन्ही भिन्न संख्यात म्हणून या वर्ष बेचाळीसला वर्गमुळातून बाहेर काढू शकत नाही आता खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा तर ह्या आपल्याला आठ संख्या दिल्यात यांची सगळ्यांची आपण लहान मोठेपणा ठरवूया पहिली संख्या आहे सात वर्गमुळात दोन आणि पाच वर्गमुळात तीन तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक तर दोघांचाही वर्ग घ्या दोन्ही बाजूंचा वर्ग घ्या आणि येणाऱ्या संख्येची आपण तुलना करा किंवा सात आणि पाचला वर्गमुळात घ्या आणि मग आतली वर्गमुळात जी संख्या येईल त्याची तुलना करा दोन्हीपैकी पैकी कुठलीही पर्याय वापरला तरी चालेल तर पहा आपण सात आणि पाच या दोन्ही संख्यांना वर्गमुळाच्या आत घेऊ मग ते आत घेताना आपल्याला वर्ग करून आत घ्यायला लागणार मग सातचा सा वर्ग होतो एकोणपन्नास मग एकोणपन्नास वर्ग गुण ये वर्गमुळात दोन गेले दोघांचा गुणाकार केला कारण दोन्ही वर्गमुळे एकत्र वर्गमुळे लिहू शकतो म्हणजे एकोणपन्नास गुण दोन आले अठ्ठ्याण्णव पुढचा आहे पाच वर्गमुळे तीन तर पाच चा वर्गमुळे घ्यायचा असेल तर पंचवीस करावा लागेल कारण वर्ग घेऊन घ्यावा लागेल वर्गमुळात पंचवीस गुण हे वर्गमुळे तीन लिहिले आता दोघांचे वर्गमुळे समान असल्याने पंचवीस तीन एकत्र लिहिले तर पंच्याहत्तर आता यामध्ये अठ्ठ्याण्णव संख्या मोठी आहे याचाच अर्थ काय वर्गमुळात अठ्ठ्याण्णव मोठी आहे पंच्याहत्तर पेक्षा म्हणजेच सात वर्गमुळात दोन ही मोठी संख्या झाली पाच वर्गमुळे तीन पेक्षा तर ह्याचे आपण लिहिले उत्तर आता दुसरा प्रश्न पहा वर्गमळात दोनशे सत्तेचाळीस आणि वर्गमळात दोनशे चौऱ्याहत्तर इथेच कळते की वर्गमळात दोनशे चौऱ्याहत्तर ही सगळ्यात मोठी संख्या आहे दोनशे सत्तेचाळीस पेक्षा त्यावेळेस आपण डायरेक्ट लिहू शकतो वर्गमळात दोनशे सत्तेचाळीस ही खरं तर दोनशे चौऱ्याहत्तर वर्गमळात पेक्षा लहान संख्या आहे दुसरा दोन वर्गमुळात सात आणि वर्गमुळात अठ्ठावीस आता दोन ही वर्गमळाच्या बाहेर तर आत घेताना वर्ग करून घ्यावा लागेल म्हणजे आपण वर्गमुळात चार लिहू शकतो गुणिले वर्गमळात सात आता दोघांचा वर्गमूळ दो दो समान आहे तर चार गुणिल सात अठ्ठावीस येते आता दोघांची बरोबरी केली तर दोन्ही समान भेटले याचा अर्थ काय दोन वर्गमुळात सात ही बरोबर वर्गमुळात अठ्ठावीस इतकीच आहे चौथा पाच वर्गमुळ्यात पाच आणि सात वर्गमुळे दोन तर पाचला पहिले वर्गमुळात घ्या म्हणजे आपण पंचवीस वर्गमुळात लिहू गुणिले पाचचा चा वर्ग तसेच सात वर्गमुळात घ्या तर एकोणपन्नास घ्यावे लागतील कारण सातचा वर्ग घेऊन वर्गमुळात घ्यावा लागतात वर्गमुळात एकोणपन्नास दोन आता दोन्ही बदला वर्गमूळ समान आहे तर दोघांचे वर्गमुळे एकत्र केले तर पंचवीस गुणे पाच एकशे पंचवीस झाले एकोणपन्नास गुण दोन अठ्ठ्याण्णव झाले आता यात एकशे पंचवीस ही संख्या मोठी ठरली म्हणून आपण लिहिलेली एकशे पंचवीस ही अठ्ठ्याण्णव पेक्षा मोठी आहे याचा अर्थ काय वर्गमुळात एकशे पंचवीस ही वर्गमुळात अठ्याण्णव पेक्षा मोठी आहे म्हणजेच पाच वर्गमुळात पाच ही सात वर्गमुळात दोन पेक्षा मोठीच आहे पुढचा आहे चार वर्गमुळात बेचाळीस आणि नऊ वर्गमुळात दोन आता चाराला वर्गमुळात घ्या म्हणजे वर्ग करून घ्यावा लागेल नवालाही वर्ग करून आत घ्यावा लागेल तर आपण लिहिले चाराचा वर्गमुळात लिहिले तर सोळा गुणिले बेचाळीस चौ सोळा गुणिले बेचाळीस केले तर सहाशे बहात्तर आले नवाचा वर्ग करून आत घेतला तर वर्गमुळात एक्क्याऐंशी गुणिले वर्गमुळात दोन आले आणि दोघांच्या वर्गमुळात गुणाकार केला तर एकशे बासष्ट आले आता या दोघांची बरोबर गेली तर सहाशे बहात्तर ही संख्या मोठी आहे म्हणजेच वर्गमुळात सहाशे बहात्तर ही संख्या मोठी ठरली वर्गमात एकशे बासष्ट पेक्षा आणि हे दोन्ही वर्गमुळ कशामुळे आले ते चार वर्गमुळात बेचाळीस आणि नऊ वर्गमुळात दोन म्हणजे चार वर्गात बेचाळीस ही संख्या नऊ वर्गमुळ्या दोन पेक्षा मोठी ठरली आता पाच वर्गमुळात तीन आणि नऊ तर पहिल्यांदा पाच वर्गमुळ्या तीन कसे येतात तर पंचवीस वर्गमुळात गुणलेले वर्गमुळात तीन कारण पाचला वर्गमुळात घ्यायचं असेल तर वर्ग करून घ्यावं लागतात आता दोघांचे वर्गमुळं समान आहेत तर दोघांच्या वर्गमुळात एकत्र लिहा संख्या तर पंचवीस म्हणजे तीन आले पंच्याहत्तर आता नऊ लाही वर्गमुळात घ्यावा लागेल कारण आपण वर्गमुळातच संख्यांची बरोबरी करतोय तर नऊ चा वर्गमुळात घ्यायचा असेल तर वर्ग करून घ्यावा लागेल तर वर्गमुळात नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येतो आता दोघांच्या संख्येची बराबरी केली तर एक्क्याऐंशी एक पंच्याहत्तर पेक्षा मोठी आहे याचा अर्थ काय पाच वर्गमुळात तीन ही खरं तर नऊ पेक्षा लहान आहे म्हणून आपण ते लिहिले उत्तर आता सातवा प्रश्न सात साथ आणि दोन मुळात पाच साताचे आपल्या वर्गमुळात घेतले तर सातचा वर्गम घेऊन वर्गमुळात घ्यावा लागेल म्हणजेच वर्गमुळात एकोणपन्नास लिहिले तसेच दोन वर्गमुळात पाच तर दोनालाही वर्गात घ्यावा लागेल वर्गमुळात घ्यायचे असेल तर वर्ग करून घ्यावा लागेल म्हणजे चार वर्गमुळात लिहिले आता दोन्ही संख्या वर्गमुळत आहेत तर वर्गमुळे एकत एकत्र एकच लिहा आणि गुणे पाच आले तर वीस आता दोघांची बरोबर केली वर्गमुळ्या संख्यांची तर एकोणपन्नास ही वीस पेक्षा मोठी आहे याचा अर्थ काय वर्गमुळत एकोणपन्नास ही वर्गमुळ्यात वीस पेक्षा मोठी ठरली आणि ही एकोणपन्नास आली कशामुळे मुळे म्हणजेच आपण सात ही वर्गमुळे दोन वर्गमुळे पाच पेक्षा मोठी आहे मग ते लिहिले आपण उत्तर आणि हा होता आपला शेवटचा प्रश्न अशा प्रकारे आपण केली तुलना आता हा होता आपल्या दिलेल्या प्रश्नाचा शेवटचा प्रश्न तर आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो दिलेल्या संख्येची करणी कशी करायची त्याचे तुलना कशी करायची त्याला सोपे रूप कसे द्यायचे अजूनही ह्या सर्व संसांचा भाग उरला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू चला आपण इथेच थांबूया धन्यवाद